नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। एनडीआरएफच्या आणखी दोन टीम जिल्ह्यात दाखल, सहकार्यासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी। गेल्या 7 दिवसापासून सतत सुरू असलेला पाऊस, तसेच कोयना व वारणा धरणातून सतत सुरू असलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीची पातळी वाढली आहे। सध्या कृष्णा नदीची पातळी सांगली शहरात जवळपास 51 फूट 10 इंच इतकी वाढली आहे। नदीकाठच्या 107 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम कार्यरत असून आणखीन 2 पथके सायंकाळी जिल्ह्यात दाखल झाली असून ती पलूस व वाळवा तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत। आज रात्री टेरिटोरियल आर्मीची रिलीफ कॅम्प देखील जिल्ह्यात दाखल होणार आहे। लोकांच्या मदतीसाठी प्रशासन कटिबद्ध आहे। लोकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केले आहे। नमस्कार, मी अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी सांगली। गेल्या 7 दिवसापासून सतत सुरू असलेला पाऊस आणि कोयना व वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग याच्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीची पातळी वाढलेली आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व नदीकाठी असलेल्या 107 गावांना सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेला आहे। सद्यस्थितीमध्ये सांगली शहरात कृष्णा नदीची पातळी 51.5 फूट एवढी झालेली आहे। जिल्ह्यात जी गावं पाण्याखाली गेलेली आहेत किंवा शहरामधील सखल भाग जो सध्या पाण्याखाली आहे अशा भागातून आम्ही प्रशासनाने आतापर्यंत 43,000 व्यक्ती आणि 12,366 जनावरे यांचा पण स्थलांतरण केलेलं आहे व त्यांना कॅम्प्समध्ये आता सध्या ठेवलेलं आहे। सदरच्या कॅम्प्समध्ये खाण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्याची सर्व सुविधा आम्ही पुरवलेल्या आहेत। जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणेव्यतिरिक्त सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात एक एनडीआरएफची टीम कार्यरत आहे। 2 एनडीआरएफ टीम्स जिल्ह्यात दाखल झाल्या असून ते आम्ही पलूस व वाळवा येथे डिप्यूट केलेले आहेत। आज रात्रीपर्यंत टेरिटोरियल आर्मीचा रिलीफ कॉलम देखील शहरामध्ये दाखल होणार आहे। माझं सर्व लोकांना आवाहन आहे की या पूरसदृश्य स्थितीमध्ये कोणीही घाबरून जायचं नाही आहे, पॅनिक सिच्युएशन क्रिएट होईल असं वागू नये, अनावश्यक बाहेर पडणं आपण टाळावं। ज्या ठिकाणी स्थलांतरणाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी विनाविलंब नागरिकांनी बाहेर निघालं पाहिजे, त्यासाठी प्रशासन आवश्यक ती संपूर्ण मदत लोकांना करेल। 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पूरसदृश्य स्थिती पाहता 5 तालुक्यामध्ये मिरज, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव या 5 तालुक्यामध्ये आपण शाळांना सुटी डिक्लेअर केलेली आहे। माझं सर्वांना आवाहन आहे की कोणालाही जर मदतीची आवश्यकता असेल तर आपण टोल फ्री नंबर 1077 व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष ज्याचा नंबर आपल्याला दिसत आहे तिथे आपण संपर्क साधू शकता। लोकांना मदत करण्यासाठी प्रशासन हे सतत कायम सज्ज आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा। डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी। आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ। चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन। शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।